नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल पोल खोली या कार्यक्रमात आपलं स्वागत. तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम हे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुम्ही वापरत असलेलं गुगल पेला आरबीआय कडून मान्यता नाही आहे हे आम्ही म्हणत नाही आहे, तर असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. गुगल पे बरेच जण वापरत असल्यानं आम्ही या दाव्याची पोल खोल केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. गुगल पेला आरबीआयची मान्यता नाही. यूपीआय पेमेंटसाठी गुगल पे कडे लायसन्स नाही. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? दावा आहे की तुम्ही वापरत असलेल्या गुगल पेला आरबीआयनं लायसन्स दिलेलं नाही. झटपट पेमेंट करण्यासाठी गुगल पे बरेच जण वापरतात, पण याच गुगल पेसाठी आरबीआयनं पेमेंट सिस्टीमसाठी मान्यता दिली नाहीये. हा दावा धक्कादायक असल्यानं अनेकांना गुगल पे सुरक्षित नाहीये का असा सवाल पडू लागलाय. अनेक जण गुगल पे वापरत असल्यानं या दाव्याची पोलखोल करणं गरजेचं आहे. तुमच्या आमच्या पैशांचा विषय असल्यानं याची सत्यता पडताळणं गरजेचं आहे. पण व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा. आरबीआयनं दिल्ली हायकोर्टात गुगल पेला मान्यता दिली नसल्याचं सांगितलं. एनपीसीआयमधील अधिकृत पेमेंट सिस्टीमच्या यादीत गुगल पे नाही. पेमेंट करताना काही चूक झाल्यास त्याची तक्रारही करता येणार नाही. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आमच्या टीमनं आरबीआयशी संपर्क साधला. त्यावेळी या व्हायरल मेसेज मागचं काय सत्य समोर आलं पहा. गुगल पेला आरबीआयची मान्यता नसल्याचा दावा खोटा आहे. आरबीआयनं गुगल पेला यूपीआय पेमेंटसाठी मान्यता दिली आहे. एनपीसीआय अधिकृत पेमेंट सिस्टीमच्या यादीत गुगल पे आहे. पेमेंट करताना चूक झाल्यास त्याची तक्रारही करता येते. व्हायरल होत असलेल्या दाव्यात तथ्य नाही. गुगल पेला आरबीआयची मान्यता असल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलं. त्यामुळे गुगल पेला आरबीआयची मान्यता नाही हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. ढोल ताशा वाजवणारी व्यक्ती 10 रुपयांच्या कॉइनला तालावर नाचवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ही व्यक्ती ताशा वाजवून 10 रुपयांचा कॉईन नाचवतीये. हा कॉईन ढोलवर ठेवण्यात आलाय. कॉईन ठेवण्यासाठीच फक्त ढोलचा वापर केला. आजूबाजूला ढोल ताशा जोरजोरात वाजवले जातात. ढोल ताशांच्या आवाजामुळे आजूबाजूला व्हायब्रेट होत आहे, त्यामुळे या कॉईन ढोलवर ठेवल्यामुळे आवाजाने उडतोय. ढोल ताशा वाजवताना तुम्ही अशा प्रकारे प्रयोग केल्यास कॉईन उडताना दिसेल. ही कोणतीही हातचलाकी नसल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.